नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। दीक्षिता मोटर्स टिटवाड्यातील 20 वर्षांपासूनचे अत्यंत विश्वसनीय दुचाकी आणि चारचाकी घेण्याचे ठिकाण। शून्य डाउन पेमेंट स्कीम, कमीत कमी व्याजदर, त्वरित लोन, त्वरित डिलिव्हरी, कमीत कमी कागदपत्रे तसेच व्हॉट्सअप मेसेजद्वारे इन्शुरन्स पॉलिसी उपलब्धतेची सुविधा। येत्या दिवाळी सणासाठी व सुरू असलेल्या दसरा दिवाळी ऑफरसाठी त्वरित दीक्षिता मोटर्सला संपर्क साधा। ठिकाण दीक्षिता मोटर्स, प्रथमेश मंगल कार्यालयाजवळ, नियर साईबाबा मंदिर, टिटवाळा गणपती मंदिर रोड, बाजारपेठ। प्रोप्रायटर हेमंत पळटोळे। संपर्क क्रमांक 8898981636। केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने विश टॉवर बद्दल शेतकऱ्यांना जादा मोबदला। भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण तालुक्यातील टॉवर लाईन मध्ये 11 गावच्या बाधित जमीन मालक व शेतकऱ्यांना आता बाजारभावाच्या सरासरीने जादा मोबदला मिळणार आहे। केंद्रीय मंत्री पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अत्यल्प मोबदल्याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते। त्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे। या निर्णयाबद्दल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे। महावितरणच्या पडगा ते खारघर या दरम्यान मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड या प्रकल्पात 20 किलोमीटरच्या जागेत तब्बल 55 टॉवर उभारण्यात येणार असून या स्टार लाईट टॉवर लाईन मध्ये कल्याण तालुक्यातील 11 गावे बाधित होत आहे। यामध्ये 6 किलोमीटर जागेत वन विभागाची जागा असून त्यात 17 टॉवर तर 14 किलोमीटर खासगी जागेत 38 टॉवर उभारण्यात येणार आहेत। सदरील टॉवर हे पोई, चौरे, नावगाव, बापसई, मस्कळ, आडिवली, फळेगाव, नडगाव, दाणबाव, वावेघर, वाळकस या गावांमधून जात आहे। सदर बाधित शेतकऱ्यांना विद्युत कंपनी अगदी तुटपुंजा मोबदला देऊन जमिनी लाटण्याचा प्रयत्न करत होते। अनेक वेळा बाधित शेतकरी व ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा देऊनही कंपनी काही दाद देत नव्हती। अखेर सर्व शेतकरी हे सामाजिक कार्यकर्ते मधुकर मोहपे यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट घेतली असता केंद्रीय मंत्र्यांनी त्वरित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अत्यल्प मोबदल्याबद्दल चर्चा करून नुकसान भरपाईतील तफावतीबद्दल निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते। सदर प्रकरणी राज्य सरकारने वीज मनोरे आणि पारेषण वाहिन्यांच्या जागेसाठी सुधारित धोरण राबविण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना भरघोस मोबदला देण्याचे जाहीर केले आहे। त्यानुसार त्या परिसरातील गेल्या 3 वर्षांतील खरेदी विक्री व्यवहाराच्या दराचा सरासरी दर ग्राह्य धरून या सरासरी दराचा दुप्पट मोबदला आता शेतकरी व जमीन मालकाला मिळणार आहे। तर तारेखालील जमिनीसाठी एकूण 30% मोबदला दिला जाईल। सदर निर्णयाची कल्याण तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे। वर्षानुवर्षे रखडलेल्या या प्रश्नांवर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नातून राज्यभरातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून शेतकऱ्यांकडून त्यांचे आभार मानण्यात येत आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।